ते कालपासून कोल्हापुरातल्या उपनगरात फिरणाऱ्या गव्यानं आता शहरामध्ये प्रवेश केलाय. पंचगंगा घाट परिसरामध्ये सकाळपासून या गव्यानं तळ ठोकलेला आहे, त्यामुळे पंचगंगा घाट परिसरामध्ये वनविभाग, पोलीस आणि संबंधित यंत्रणा दाखल झालेली आहे. या गव्याला आता तिथून त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गंगावेश ते जामदार क्लब हा रस्ता बंद करण्यात आलाय. या गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे काल रात्रीची आणि आता दुसरीकडे आजची दृश्य आपण बघतोय. या संदर्भात आपण अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, गवा आता शहरात आला म्हटल्याबरोबर स्वाभाविक आहे इथे बघ्यांची गर्दी वाढणार आहे, पण या गर्दीमुळे गवा बिथरू नये आणि तो लवकरात लवकर जंगलाच्या दिशेने जावा यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? खर तर आपण पाहतो की काल रात्रीपासून हा गावा ठाण म्हणून बसलेला असं आपल्याला म्हणता येईल. आपण जर आता पाहिलं तर कोल्हापुरातल्या गंगावेश परिसरात असणाऱ्या या ठिकाणी आपण बघू शकतो तो जो गवा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकूणच आपण पाहतो की या गव्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपत्ती व्यवस्थापन टीम असेल, त्याचबरोबर आपण पाहतोय की वन विभागाची टीम या ठिकाणी पोहोचलेला आहे, पण जो गवा आहे तो आता मात्र शांत बसून आहे. ही दृश्य आपल्याला दिसत आहेत. गवा खरं तर आतमध्ये झाडीमध्ये असल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये, पण एकूणच आपण पाहतो की गव्याला बाहेर काढण्यासाठी ही पूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच आपण पाहतो की अशा प्रकारची जे घटना आहेत त्या वारंवार ज्या आहेत त्या घडताना दिसत आहेत. कारण आपण पाहतो की वन विभागामध्ये ज्या काही कुरणं होती ती त्याच पद्धतीची राहिलेली नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचबरोबर आयत खाद्य जे आहे ते गव्याला ऊस असेल किंवा इतर जे पीक आहे ते मिळतं, त्यामुळे गवा हा जो आहे मोठ्या प्रमाणात शहरी भागात कुठतरी घुसताना, गावात घुसताना दिसून येतोय. एकूणच आपण पाहतो की बघ्यांची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे गवा बिथरतो. त्यामुळे या ठिकाणाहून जे बघे आहेत त्यांना बाजूला करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या गव्याला हुसकवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जर हा गवा बिथरला तर मात्र अडचणी येऊ शकतात आणि त्याचबरोबर त्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे वन विभाग असेल, आपत्ती व्यवस्थापन टीम असतील, यांनी मात्र या गव्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते व्यवस्थित करायला पाहिजे, त्याला इथून व्यवस्थित हुसकावून लावायला पाहिजे, अन्यथा त्याचा जीव जाऊ शकतो. कारण यापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बिद्री सारख्या ठिकाणची जी घटना होती त्यामध्ये अक्षरशः गवा धावून धावून थकला होता आणि त्याच्यानंतर पाणी पाजून पाजून लोकांनी त्याला मारलेला आहे. अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या दुर्घटना टाळाव्या यासाठी म्हणून प्रयत्न या सगळ्या पथकांकडून केले जातील अशी आपण सध्या तरी अपेक्षा व्यक्त करू शकतो. धन्यवाद प्रताप संपूर्ण माहितीसाठी. तर एकंदरीत कोल्हापूरमध्ये काल आलेल्या गव्यानं गेल्या वर्षीची आठवण जागी झाली. गेल्या वर्षी 9 डिसेंबरलाच पुण्यामध्ये गवा आला होता, यावेळी कोल्हापुरात सुद्धा 9 डिसेंबरलाच गवा आलेला आहे. आता थेट गव्यानं कोल्हापूर शहरामध्ये एंट्री केली आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण जरी असलं तरीसुद्धा गेल्या वेळच्या घटना लक्षात घेता यावेळेला तरी बघ्यांनी गर्दी करू नये असं आवाहन Z24सुद्धा करत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे